नमो नमः विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण भाषा सूत्रम एक बघणार आहोत, ते म्हणजे नामानी। नामानी आपण बघणार आहोत स्वरांत शब्दानां भेदः। स्वरांत शब्द आपल्याला बघायचा आहे, स्वरांत शब्दाचा भेद काय असतो, फरक काय असतो, ते आपल्याला आज बघायचं आहे। तेव्हा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत, दीर्घ उकारांत आणि ऋकारांत असे शब्द तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे। मग अकारांत, अंत म्हणजे काय तर शेवट, अंत म्हणजे शेवट, ज्याच्या शेवटी अ असेल तो अकारांत, ज्याच्या शेवटी आ असेल तो आकारांत, आणि ज्याच्या शेवटी ई असेल तो इकारांत। मोठी ई असेल तर दीर्घ इकारांत, ऊ असेल तर उकारांत, दीर्घ ऊ असेल तर उकारांत आणि रू असेल तर ऋकारांत असे शब्द आज आपल्याला बघायचे आहे। म्हणजे शब्दांच्या शेवटी जो स्वरा असलेला जो स्वर आहे तो स्वरांत शब्द असेल तर अकारांत, या पद्धतीने आठवीत आपण पाहिलेलंच होतं। मग आज आपल्याला बघायचं आहे अकारांत देव शब्द। देव शब्द आपण आठवीत पाहिलेलंच आहे, पुल्लिंगी देव, स्त्रीलिंगीमध्ये अकारांत शब्द राहत नाही, पुल्लिंग नपुसकलिंगीमध्ये वण, त्यानंतर अकारांत पुल्लिंगी नपुसकलिंगी शब्द राहत नाही, तो नेहमी स्त्रीलिंगीच असतो। दीर्घ ऱ्हस्व इकारांत कवी हा पुल्लिंगी, मती स्त्रीलिंगी आणि वारी हा नपुसकलिंगी। त्यानंतर दीर्घ इकारांत फक्त स्त्रीलिंगी शब्द असतात, पुल्लिंगी नपुसकलिंगी शब्द राहत नाही। भानू म्हणजे ऱ्हस्व उकारांत हा पुल्लिंगात भानूप्रमाणे, स्त्रीलिंगात धेनूप्रमाणे आणि नपुसकलिंगात मधुप्रमाणे। त्यानंतर दीर्घ उकारांत फक्त स्त्रीलिंगीत असतात, पुल्लिंगी किंवा नपुसकलिंगात राहत नाही। त्यानंतर ऋकारांत शब्द ऱ्हस्व ऋकारांत आहे, पितृ कर्तृ पुल्लिंगात, मातृ स्वसृ स्त्रीलिंगात, मातृ म्हणजे माता, स्वसृ म्हणजे सासू, कर्तृ म्हणजे करणारा आणि पितृ म्हणजे पिता। मग या पद्धतीने पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगातच हा ऋकारांत शब्द राहील। मग त्यानंतर आपल्याला बघायचं आहे चित्र, ना चित्रानुसार आपल्याला शब्द बघायचा आहे। जसं इथे चित्र दिसत आहे आणि चित्रात देव दिसत आहे ना, इथे देव आपल्याला दिसत आहे, देव ह त्याला समानार्थी उकारांत शब्द। आता देव हा अकारांत शब्द आहे आणि त्याचाच उकारांत शब्द तो म्हणजे प्रभू, त्याचा समानार्थी उकारांत शब्द म्हणजे प्रभू। मग त्यानंतर सूर्य, सूर्य हा झाला अकारांत पुल्लिंगी शब्द, त्याचाच उकारांत पुल्लिंगी शब्द आहे, तो म्हणजे भानू आणि सहस्त्रांशु, समजलेलं आहे। मग त्यानंतर वातह अकारांत, वातह म्हणजे वारा, वादळ, आणि वायू हा उकारांत शब्द, त्याच्यासाठी समानार्थी। त्यानंतर वृक्षः हा झाला अकारांत शब्द आणि तरु हा झाला उकारांत शब्द। अशा पद्धतीने एकाच म्हणजे एकाच अर्थासाठी परंतु वेगळे अंत असलेले शब्द तुम्हाला वरती उदाहरणार्थ दाखवलेले आहे। त्यानंतर अकारांत आणि इकारांत शब्द, जसं शिक्षकः, यामध्ये शिक्षकःमध्ये शेवटी अ आलेला आहे आणि त्याचाच उकारांत समानार्थी शब्द तो म्हणजे गुरु झाला। त्यानंतर सत्वः म्हणजे सिंह आणि त्याच्यासाठीच म्हणजे पशु, मग त्याच्यासाठी उकारांत शब्द आला आहे पशुः। मग चंद्रः हा अकारांत शब्द झाला, इंदू हिमांशुः हे झाले उकारांत त्याच्यासाठी समानार्थी शब्द चंद्रासाठी। मग वंशी म्हणजे बासुरी आणि वेणूः म्हणजे बासुरी, वंशी झाला इकारांत शब्द आणि त्याच्यासाठी उकारांत वेणू हा शब्द दिलेला आहे। म्हणजे एकच शब्द परंतु अंत बदलल्यास कसं त्याचा म्हणजे अर्थ तोच राहतो परंतु अंत त्याचा बदलतो। आता या ठिकाणी तुम्हाला भेद दिलेलाच आहे ना, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, जसं पठत भेदम अवगच्छत च, वाचा फरक आणि फरक समजून घ्या, असं त्याचा अर्थ आहे। आता सूर्य नाम तेज गोल, आता सूर्य यामध्ये निळ्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसत आहे, सूर्य, सूर्यस्य, सूर्यात, सूर्यम, सूर्येन, सूर्ये, सूर्य, सूर्याय, हे सूर्य, हे सगळं काय आहे विभक्ती प्रत्यय, हे सगळं काय आहे विभक्ती प्रत्यय। मग आता सूर्य नाम तेज गोल, सूर्य म्हणजे तेजाचा गोळा, सूर्यस्य वर्णनं ऋग्वेदे वर्तते, सूर्याचं वर्णन ऋग्वेदात सांगितलेलं
आहे। सूर्यस्य म्हणजे षष्ठी विभक्ती, चाचीचे सूर्यस्य, सूर्य अकारांत प्रथमा विभक्ती एकवचन, मग सूर्यस्य षष्ठी विभक्ती एकवचन, म्हणून सूर्याचे वर्णन ऋग्वेदात केलेले आहे। सूर्यात सर्वे प्रकाशम लभन्ते, सूर्यात पंचमी विभक्ती, सूर्यापासून सगळ्यांना प्रकाश मिळते। सूर्यम परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति, सूर्यम म्हणजे द्वितीय विभक्ती, सूर्याच्या सभोवताल सगळे ग्रह फिरतात। सूर्येन ग्रहमंडलम शोभते, सूर्यामुळे संपूर्ण ग्रहमंडळ शोभून दिसते, सूर्यानेच ग्रहमंडळ शोभून दिसते। तृतीय विभक्ती, सूर्य अतीव ऊर्जा वर्तते, सूर्ये सप्तमी विभक्ती, सूर्यात अतिशय ऊर्जा असते। मग त्यानंतर सूर्य अस्माकं देवताः, सूर्य हे आपले देवता आहे। सूर्याय नमः, अशा सूर्याला माझा नमस्कार। चतुर्थी विभक्ती, हे सूर्य रक्षमा, हे सूर्य आमचं रक्षण करा। अशा पद्धतीने सूर्य, मग सूर्याच्या वेगवेगळ्या विभक्ती या ठिकाणी वापरलेल्या। आता या ठिकाणी सूर्याच्या जागी कोणाला ठेवलेलं आहे, भानूला ठेवलेलं आहे। सूर्याच्या जागी भानू, भानू म्हणजे सुद्धा सूर्य। भानू नाम तेज गोलह, भानू म्हणजे तेजाचा गोळा। भानोः वर्णनम ऋग्वेदे वर्तते, भानू म्हणजे सूर्याचं वर्णन ऋग्वेदात सांगितलेलं आहे। ते सूर्यस्य षष्ठी, त्याचं भानू उकारांत झाल्यानंतर त्याची षष्ठी भानोः हे होतं। भानोः सर्वे प्रकाशम लभते, सूर्यापासून सगळ्यांना प्रकाश मिळते। मग आता या ठिकाणी भानोः पंचमी झालेला आहे, तुम्हाला दिसेलच। मग आपण शब्द बघणारच, भानुम परितः सर्वे ग्रहाः भ्रमंती, सूर्याच्या सभोवताल सगळे ग्रह फिरतात। द्वितीय विभक्ती केलेली आहे, भानूना ग्रहमंडलाम शोभते, भानूनेच संपूर्ण ग्रहमंडळ शोभून दिसते। तृतीय विभक्ती केलेली आहे, भानो अतीव ऊर्जा वर्तते, भानू अतिशय ऊर्जा सुद्धा आहे। भानू अस्माकं देवता, सूर्य आपली देवता आहे। भानवे नमः, अशा सूर्याला नमस्कार। हे भानो रक्षमा, हे सूर्य माझे रक्षण कर, या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे। मग आता सूर्य आणि भानू या दोघांची तुलना केली, सूर्य अकारांत आणि भानू उकारांत शब्द। मग आता इथे पान नंबर 18 वर तुम्हाला दिलेला आहे, भानू सूर्य उकारांत पुल्लिंगी नाम उकारांत नामानी, नामानी दिलेली आहे। भानू भानू भानव प्रथमा असं दिलेलं आहे। मग भानुम भानू भानुन द्वितीया, भानुना भानुभ्याम भानुभी तृतीया, भानवे भानुभ्याम भानुभ्य चतुर्थी, भानोः भानुभ्याम भानुभ्य पंचमी, भानोः भानवो भानुनाम षष्ठी, भानव भानवो भानुषु सप्तमी, हे भानो हे भानू हे भानव संबोधन। या पद्धतीने इथे उकारांत शब्द आपण बघितलेले आहे। हे उकारांत शब्द झाले सूर्याचे, सूर्य हे अकारांत आणि भानू हा उकारांत, पुल्लिंगी कसा चालते हे दिलेलं आहे। त्याच्यासारखे चालणारे शब्द ते म्हणजे इथे खाली तुम्हाला दिसत आहे ना, मनू अणु विष्णू साधू इंदू पशु वारू प्रभू गुरु इत्यादी इत्यादी सगळे शब्द भानूप्रमाणेच चालणार आहे। मग त्यानंतर धेनू उकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, भानू उकारांत पुल्लिंगी शब्द, धेनू उकारांत स्त्रीलिंगी शब्द। मग त्यामध्ये धेनू धेनू धेनव प्रथमा, धेनुम धेनू धेनुन द्वितीया, धेनवा धेनुभ्याम धेनुभी तृतीया, धेनवे धेनवई। आता धेनवे पाठ करा किंवा धेनवई करा, कोणतेही एक केलं तरी चालेल आहे। धेनुभ्याम धेनुभ्य चतुर्थी, धेनोहो धेनवाहा धेनुभ्याम धेनुभ्य पंचमी, धेनोहो धेनवोहो धेनवोहो धेनुनाम षष्ठी, धेनौ धेनवाम धेनवोहो धेनिषु सप्तमी, हे धेनो हे धेनु हे धेनवः संबोधन। तनु चंचु रजु हनु इत्यादी हे सगळे शब्द स्त्रीलिंगी आहे आणि हे धेनूप्रमाणे या ठिकाणी चाले। मग त्यानंतर नपुसकलिंगी शब्द दिलेला आहे, ते म्हणजे मधु। मग मधुचं नपुसकलिंगी, मधु मधुनी मधुनी प्रथमा, मधु मधुनी मधुनी द्वितीया, मधुना मधुभ्याम मधुभी तृतीया, मधुने मधुभ्याम मधुभ्य चतुर्थी, मधुन मधुभ्याम मधुभ्य पंचमी, मधुन मधुन मधुनाम षष्ठी, मधुनी मधुनो मधुषु सप्तमी, हे मधो हे मधुनी
हे मधुनी संबोधन या पद्धतीने उकारांत नपुसकलिंगी शब्द तुम्हाला वाचाय पाठांतर करायचे आहे. मग आता मधुप्रमाणे चालणारे शब्द वस्तू अंबू जानू दारू इत्यादी आणि उकारांत विशेषणाने दयालू कृपालू स्नेहालू प्रेमालू हे सुद्धा शब्द मधुप्रमाणे या ठिकाणी चाले. मग आता या ठिकाणी तुम्हाला जिज्ञासा पत्रम दिलेलं आहे. योग्य रूपम योजयत योग्य रूप वापरायचं आहे. योग्य रूपाचा वापर या ठिकाणी करायचा आहे. महादेव पती पशुहू मग आता इथे योग्य रूप तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे. तर योग्य रूपम योजयत योग्य रूप योजायचं आहे. महादेव पती ही पशुहू मग आता महादेवांचा महादेव हे सगळ्या पशूंचे पती आहे. मग आता पशूची विभक्ती या ठिकाणी पशु नाम पशूंचे आहे ना सगळ्या प्राणी मात्रांचे पती आहे या पद्धतीने या ठिकाणी चालेल. म्हणजे इथे काय येईल पशुनाम या ठिकाणी षष्ठी विभक्ती होईल. पशु हे भानुप्रमाणे चालेल पुल्लिंगीप्रमाणे पशुनाम आहे ना इथे दिसतच असेल या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पशुनाम भानुनाम पशुनाम या पद्धतीने चालेल. मग त्यानंतर आहे हे रक्षमाम हे प्रभो हो हे प्रभू माझं रक्षण करा. आता इथेच आहे ना प्रभू मग एक वचन आहे हे प्रभो हो प्रभू इथे दिसत आहे याचं एक वचन होईल संबोधन हे प्रभो हो माम रक्षमाम. सर्वे ज्ञानम पूजयंती जिज्ञासु सर्वे जिज्ञासवह ज्ञानम पूजयंती तस्मै नमः गुरवे ज्याला नमस्कार करायची त्याची नेहमी चतुर्थी विभक्ती म्हणून इथे गुरुचं काय होईल गुरवे तस्मै गुरवे नमः. नारदः शरणं गच्छति नारदः विष्णुं शरणं गच्छति नारद हे विष्णूला शरण जातात. कृषीवलस्य समीपे पंच सन्ति धेनु मग आता धेनवः आता बहुवचन आहे कृषीवलस्य समीपे पंच धेनवः सन्ति. मयूरस्य दीर्घाः चंचु मयूरस्य चंचुः दीर्घाः एक वचन मयूरस्य चंचुः दीर्घा चंचु म्हणजे चोच. रसः मधुरः इक्षु दिलेला आहे इक्षोः रसः मधुरः इक्षोः रसः मधुरः. हिमालयस्य हिमच्छादितानि सानु मग आता हिमालयस्य सानूनी सानू म्हणजे बर्फ मग थंड मग हिमालयावर बर्फांनी आच्छादित आहे म्हणून सानूनी. पुरणे नेत्रे अश्रुभ्याम पुरणे नेत्रे कारण दोन डोळ्यातून अश्रू पडत आहे म्हणून द्विवचन झालेलं आहे. चतुर्थ पदम लिखत शंभू शंभुनाथ पशु शिशु शिशुना धेनु धेन्वा रज्जु रज्ज्वा अंबू अंबुनी वस्तु वस्तुनी हनु हनु तर तनु तनुहु. समजलेलं आहे एवढं तुम्हाला समजलंच असेल हे व्यवस्थित तुमच्या वहीत लिहायचे आणि इथे दिलेले सगळे शब्द व्यवस्थित पाठांतर करायचे आहे.